आपला जो चॅप्टर सुरू आहे कोरिलेशन अनालिसिस, यामध्ये आपलं उदाहरण सुरू होते. यामध्ये आज आपला जो उदाहरण आहे प्रॉब्लेम नंबर 4, ठीक आहे. बघूया आपण की प्रॉब्लेम नंबर 4 आपल्याला उदाहरण कसं दिलेलं आहे ते समजून घेऊ, आणि त्यानंतर जे आपल्याला विचार आहे सर कोरिलेशन्स किंवा पीई, तर ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. तर बघूया आपण उदाहरण काय म्हटलंय. फाइंड कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एज अँड प्लेइंग हॅबिट्स ऑफ द फॉलोइंग स्टुडंट्स. आपल्याला काय म्हटलंय की कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढायचं, कुणामध्ये काढायचं ते, बिटवीन एज अँड प्लेइंग हॅबिट्स. म्हणजे आपल्याला दोन व्हेरिएबल दिलेले आहे, एक एज आहे आणि दुसरा जो व्हेरिएबल आहे आपला घटक आहे कुठला, प्लेइंग हॅबिट्स. त्यानंतर जी काही आपल्याला माहिती दिली आहे ती माहिती बघूया. काय दिलं आपल्याला, एज, नंबर ऑफ स्टुडंट्स, रेग्युलर प्लेयर्स. ऍक्च्युली बघतो आपण की आपल्याला विचारला की कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन कुणामधला काढायचं आहे ते, एज अँड प्लेइंग हॅबिट्स. आपल्याला माहिती कुठली दिली आहे, एज दिलेला आहे, नंबर ऑफ स्टुडंट दिला आहे आणि रेग्युलर प्लेयर्स दिलेला आहे. परंतु बघतो की पहिला जो घटक आहे तुमचा दोन व्हेरिएबलपैकी एज आपल्याला दिलेला आहे, दुसरा जो व्हेरिएबल आहे आपल्याला दिलेला आहे प्लेइंग हॅबिट्स. परंतु त्या प्लेइंग हॅबिट्स दिल्या का आपल्याला, त्याचं माहिती दिली आहे का आपल्याला, नाही. तिथे काय दिलं आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स दिला आहे तुम्हाला आणि रेग्युलर प्लेयर्स दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे की जे प्लेइंग हॅबिट्स जे आहेत, प्लेइंग हॅबिट्स असे स्टुडंट्स किती आहेत ते आपल्याला काढावायचं आहे. 16, 17, 18, 19, 20, 21 and 22. आणि बघतो आपण की प्लेइंग हॅबिट्स जे आहे आपल्याला, प्लेइंग हॅबिट्स स्टुडंट किती आहेत हे न दिला देता आपल्याला काय केलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट दिला आहे आणि रेग्युलर प्लेयर्स दिलेला आहे. त्यावरून आपल्याला कसं की नंबर ऑफ स्टुडंट्स आणि रेग्युलर प्लेयर्स यांचं प्लेयर हॅबिट्स ते आपल्याला संख्या शोधून काढायचं. कारण बघतो आपण की नंबर ऑफ स्टुडंट तुम्हाला दिला आहे फर्स्ट 250 आणि रेग्युलर प्लेयर्स किती दिले तुम्हाला 200. म्हणजे याचा अर्थ काय की 250 विद्यार्थ्यापैकी 200 विद्यार्थी रेग्युलर प्लेयर्स आहेत, ठीक आहे. दुसरं बघतो आपण की 200 आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट दिलेला आहे आणि त्यापैकी बघतो की आपण 150 स्टुडंट्स का दिल्या तुम्हाला, रेग्युलर प्लेयर्स दिलेला आहे. त्यानंतर 150 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, 150 विद्यार्थ्यापैकी बघतो आपण की ते फक्त 90 विद्यार्थी का दिसतात तुम्हाला, रेग्युलर प्लेयर्स दिसतात. त्यानंतर 120 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत आणि त्यापैकी बघतो आपण की रेग्युलर प्लेयर्स किती तुमचे 48 आहेत. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट 100 आणि त्यापैकी बघतो आपण की ओनली 30 स्टुडंट्स रेग्युलर प्लेयर्स आहेत. त्यानंतर 80 पैकी बघतो आपण की 12 स्टुडंट्स रेग्युलर प्लेयर्स आहेत आणि शेवटी दिला तुम्हाला 60 पैकी फक्त 6 स्टुडंट्स काय दिसतात आपल्याला, रेग्युलर प्लेयर्स दिसतात. परंतु बघतो आपण की जे तुम्हाला रेग्युलर प्लेयर्स दिलेला आहे 200, 150, 90 हे कसं असायला पाहिजे की नंबर ऑफ स्टुडंट्स कसं सर्वांचं सारखं असायला पाहिजे होतं, नॅदर्स आपण जे म्हणतो ना, ऐक नाही, की नंबर ऑफ स्टुडंट तुमचं एक आकडा द्यायला पाहिजे होतं आणि त्यापैकी किती विद्यार्थी रेग्युलर प्लेयर्स आहेत हे आपण दिलं असतं, तर आपण सरळ आपण रेग्युलर प्लेयर्सचं आपण काय केलं असतं, कोरिलेशन काढलं असतं. पण इथे काय दिसतं आपल्याला की नंबर ऑफ जे स्टुडंट्स आहेत त्यांचं जे नॅदर्स जे आहे ते सर्व ठिकाणी तुमचं वेगळं वेगळं दिसतो. कारण की बघतो आपण पहिल्यामध्ये तुम्हाला 250 विचारलं आहे 250, सेकंड ठिकाणी बघतो आपण 200 दिला तुम्हाला, नंतर 150 दिला आहे. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत हे कसं स्थिर नाही, तुमचं नॅदर्स दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला काय की यांचं रेग्युलर प्लेयर्स आणि नंबर ऑफ स्टुडंट यांचं पर्सेंटेज काढून आपल्याला प्लेइंग हॅबिट्स स्टुडंट्स किती आहेत ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याजवळ काय आहे, एज दिलेलं आहे, त्यानंतर आपण शोधून काढू प्लेइंग हॅबिट्स आणि त्यानंतर एज आणि प्लेइंग हॅबिट्स या दोघांमधला काय आपण कोरिलेशन काढू, ठीक आहे. मग प्रथम आपल्याला काय करावं लागलं आपल्याला की आपल्याला एक जर व्हेरिएबल दिला, फर्स्ट व्हेरिएबल दिलेला एज त्याची आपल्याला माहिती दिलेली आहे, परंतु दुसरा जो व्हेरिएबल आहे आपलं प्लेइंग हॅबिट्स त्याचं आपल्याला
व्हॅल्यूज दिलेले नाही आहेत, ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आणि त्याकरिता आपल्याला रेग्युलर प्लेयर्स इंटू 100 अपॉन नंबर ऑफ स्टुडंट्स, कारण की यांचं आपल्याला न्यायदर्श घ्यायचं. आणि त्यामध्ये काय करू आपण, मग सर्वांकरिता आपण 100 हे न्यायदर्श घेऊ. त्यामुळे आपण सर्वांना काय करू, आपण रेग्युलर प्लेयर्स अपॉन नंबर ऑफ स्टुडंट इंटू 100 या सर्वांना तसंच इंटू 100 आपण न्यायदर्श घेऊ आणि त्याचा पर्सेंटेज काढू. आणि जी काही पर्सेंटेज मिळेल ती असेल तुमचं प्लेईंग हॅबिट्स. त्यामुळे आपल्याला प्लेईंग हॅबिट्सची तुम्हाला इन्फॉर्मेशन डेटा मिळेल. आणि त्यानंतर एज आणि प्लेईंग हॅबिट्स या दोघांचं आपल्याला कोरिलेशन काढावायचं आहे. ठीक आहे, तर प्रथम आपण आपल्याला विचारलेलं आहे की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन एज अँड प्लेईंग हॅबिट्स. त्यामुळे आपण बघतो की आपल्याला जेव्हा व्हेरिएबल दिलं असेल तर त्यांना व्हेरिएबलला आपण काय करतो, ॲज्युम आपण त्याला नाव देत असतो, एकाला एक्स सिरीज आणि दुसऱ्याला वाय सिरीज. तर इथे आपण ॲज्युम दॅट सोल्युशन एज इज इक्वल टू एक्स सिरीज and playing habits is equal to y series. असं आपण एज आणि प्लेईंग हॅबिट्स यांना आपण नाव दिलं एक्स सिरीज आणि वाय सिरीज. ठीक आहे, आपल्याला बघतो आपण इथे की आपल्याला एक्स सिरीजची आपल्याला माहिती दिलेली आहे 16, 17, 18, 19, 20, 21 and 22. परंतु बघतो आपण की दुसरं तुमचं वाय सिरीज आहे त्याची आपल्याला माहिती दिली नाही. त्यामुळे आपण रेग्युलर प्लेयर्स अपॉन नंबर ऑफ स्टुडंट इंटू 100 या सूत्रानुसार आपण त्याचं प्लेईंग हॅबिट्स संख्येत शोधून काढू. ठीक आहे, त्यामुळे प्रथम आपल्याला वी हॅव टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ रेग्युलर प्लेयर्स जे आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. त्याकरिता फॉर्म्युला बनेल तुमचं रेग्युलर players upon number of students into 100. मग आपल्याला ते दिलाय नंबर ऑफ स्टुडंट 250, 200, 150 या सर्वांकरिता आपण काय करू या सूत्रानुसार त्यांचं प्लेईंग हॅबिट्स स्टुडंट नंबर आपण ते शोधून काढू. मग घेऊया फर्स्ट 250 करिता. ठीक आहे, या सूत्रानुसार आपण ते शोधून काढू. काय म्हटलं सूत्र, रेग्युलर प्लेयर्स अपॉन नंबर ऑफ स्टुडंट इंटू 100. मग बघतो आपण की पहिला जे तुम्हाला दिलेला आहे नंबर ऑफ स्टुडंट 250 अँड रेग्युलर प्लेयर्स दिला आहे तुम्हाला 200 अपॉन 250 इंटू 100 किती मिळतो कॅल्क्युलेट करून घ्या. 80. त्यानंतर सेकंड आहे तुमचं 200 करिता आपण काढूया 150 अपॉन 200 इंटू 100 याचा भाकार करा आणि गुणाकार करा तुम्हाला मिळेल 75. नेक्स्ट आहे 150 त्याचा बघतो आपण की रेग्युलर प्लेयर्स आहेत 90 अपॉन नंबर ऑफ स्टुडंट 150 इंटू 100 किती होतो याचं 60. त्यानंतर 120 करता अपॉन 120 इंटू 100 त्याचे कॅल्क्युलेशन करून घ्या येतो 40. ठीक आहे 40. हां
त्यानंतर नेक्स्ट 30 करिता 30 अपॉन 100 इनटू 100 30 12 अपॉन 80 इनटू 100 किती होते 15 आणि शेवटचा आहे 60 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6 विद्यार्थी काय आहेत रेग्युलर प्लेयर्स आहेत 6/60×100 10 ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण काय केलं की प्लेइंग हॅबिट्स स्टुडंट जे आहेत ते आपण शोधून काढलं कारण बघतो आपण की तुम्हाला नंबर ऑफ स्टुडंट जे दिला आहे की सर्वांकडे तुम्हाला ते विद्यार्थी संख्या जी आहे सारखी ना दिल्या एकूण संख्या ते ती सर्वांची वेगळी वेगळी दिसतो आपल्याला एकाची बघतो की पहिल्याकरिता आपल्याला 250 दिलेला आहे त्यानंतर 200 दिलेला आहे ऐक ना तर त्याकरिता सर्वांचा आपल्याला पर्सेंटेज काढायचा त्याकरिता आपण काय केलं न्यायदर्शी 100 घेतलं त्यामुळे इंटू 100 केलं आपण आणि त्याचं पर्सेंटेज काढलं आणि आता आपल्याला मिळालं जी वाय सिरीज आहे प्लेईंग हॅबिट्स ज्याला म्हणतो आपण तर त्याचं मिळालं 80, 75, 60, 40, 30, 15, and 10 आणि ही माहिती आता वाय सिरीज म्हणून आपण तिथे ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघतो आपण की आपल्याला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढत असताना जे व्हॅल्यूज आवश्यक आहेत त्याकरिता आपण मग काय करतो ते व्हॅल्यूज शोधून काढतो आणि ती शोधून काढण्याकरिता काय करतो आपण 7 columns तयार करतो ठीक आहे त्यानंतर 7 columns तयार करून घ्या कुठले आणि त्यानंतर त्या 7 columns नाव कुठले हे माहिती असायला पाहिजे आता ठीक आहे सेवन कॉलम तयार केलं त्यानंतर सेवन कॉलम आपण नाव देऊ फर्स्ट असेल तुमचं एक्स सिरीज त्यानंतर एक्स सिरीजचं डीएक्स त्यानंतर एक्स सिरीज करिता डीएक्स स्क्वेअर ठीक आहे त्यानंतर वाय सिरीज वाय सिरीज करिता डी वाय त्यानंतर डी वायचं स्क्वेअर आणि शेवटी बघतो आपण की एक्स सिरीजचं डीएक्स आणि वाय सिरीजचं डी वाय या दोघांचा गुणाकार म्हणजेच डीएक्स डी वाय ठीक आहे एक्स सिरीज आणि वाय सिरीज घेतला आपण त्याची माहिती लिहून घ्यायची एक्स सिरीज मग बघतो आपण एजला आपण एक्स सिरीज म्हटलेला आहे 16, 17, 18, 19, 20, 21, and 22 ठीक आहे त्यानंतर आपल्याला एक्स सिरीजचं डीएक्स काढायचं आहे बघतो आपण की उदाहरण जो आपण सोडतो कुठल्या पद्धतीने सोडतो आपण डायरेक्ट मेथडी न सोडवता आपण शॉर्टकट मेथडनी सोडवित आहोत त्यामुळे आपण इथे बघतो की एक्सची जी व्हॅल्यू घेत असताना आपल्याला ॲज्युम ॲक्च्युअल मीन न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे ॲज्युम मीन घ्यायचं आहे म्हणजेच आपण एखादी कुठलीही संख्या एक गृहित घेऊ शकतो मग बघतो आपण की जी तुम्हाला एक्स सिरीज दिला आहे जी काय माहिती दिली आहे त्या संख्येमधून आपण एखादी संख्या गृहित घेतलं तरी चालते किंवा अदर तुम्ही बाहेरची कुठलीही संख्या घेऊ शकता पण तुम्हाला म्हटलं आहे की जर बाहेरची कुठलीही संख्या जर घेतली तुम्ही तुमची आवडती तर ते कसं कॅल्क्युलेशन जे आहे की तुमचं ते इझी न होता ते कठीण होईल ऐक ना त्यामुळे आपण इथे एक्स इज इक्वल टू आपण घेतलं 20 आणि त्यानंतर आपण त्याचा विचलन तयार केलं मग काय होणार एक्स सिरीजचे तुम्हाला मेजर्स दिले आहेत m-x = dx असं घेऊ आपण त्यानंतर डीएक्स काढून घेऊ आपण आता 16 minus 20 minus
4, 17 minus 20 minus 3, 18 minus 20 minus 2, 19 minus 20, minus 20 minus 1, and 20 minus 20 0. ठीक है. आणि त्यानंतर ऍझ्युम घेतल्यानंतर बघतो आपण इथे आता जी मायनस करणारी संख्या जी आता मोठी आहे 21 मायनस 20 प्लस 1 22 मायनस 20 2 या पद्धतीने आपण काय डीएक्स काढलं आणि त्यानंतर जे आपण डीएक्स काढलेलं आहे त्या डीएक्सचं काय करायचं आपल्याला आता स्क्वेअर करायचं आहे मग परत त्याचा स्क्वेअर करूया मग काय दिसतं आपल्याला मायनस 4 डीएक्सची व्हॅल्यू या डीएक्सची व्हॅल्यू मायनस 4 आहे त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे ते स्क्वेअर आहे 16 3चा स्क्वेअर 9 2चा स्क्वेअर 4 1चा स्क्वेअर 1 0चा स्क्वेअर 0 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 या पद्धतीने आपण डीएक्सचा आपण डीएक्स स्क्वेअर काढून घेतलं त्यानंतर डीएक्स आणि डीएक्स स्क्वेअर यांची बेरीज करून घ्या डीएक्स मायनस 7 एंड समेशन डीएक्स स्क्वेअर मायनस 35 बघतो आपण इथे समेशन डीएक्सची व्हॅल्यू आहे मायनस 7 एंड समेशन डीएक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे 35 ठीक आहे याच पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे परत वाय सिरीजची माहिती लिहून घ्यायची आहे आणि त्या वाय सिरीजकरिता डी वाय आणि डी वाय स्क्वेअर काढून घ्यायचं आहे ते आपण शोधून काढली होती 80 75 60 40 30 15 अँड 10 ठीक आहे मग सेम जसं आपण डीएक्स करिता आपण एक्स सिरीज करिता जसं आपण डीएक्स आणि डीएक्स स्क्वेअर काढलं त्याच पद्धतीने आपल्याला डी वाय आणि डी वाय स्क्वेअर काढायचं आहे मग घेऊ आपण इथे ॲझ्युम वाय जो इक्वल टू 40 त्यानंतर आता विचलन तयार केलं आपण डी वाय इक्वल टू तुम्हाला मिळेल 80 मायनस 40 40 75 मायनस 40 35 60 मायनस 40 20 40 मायनस 40 0 30 मायनस 40 मायनस 10 15 मायनस 40 मायनस 25 अँड 10 मायनस 40 मायनस 30 ठीक आहे मग त्यानंतर जे आपण डी वाय काढलं त्याचं काय करायचं आपल्याला डी वाय स्क्वेअर मग 40चा स्क्वेअर 1600 त्यानंतर 35चा स्क्वेअर 1200 25 ठीक आहे त्यानंतर 20चा स्क्वेअर 400 0चा स्क्वेअर 0 मायनस 10चा स्क्वेअर मायनस 100 प्लस 100 मायनस 25चा स्क्वेअर 600 25 अँड मायनस 30चा स्क्वेअर 900 आता इथे बघा की ज्याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे ते कसं लहान संख्या असतात त्यामुळे कसं आपण ते डायरेक्ट आपण तोंडी ते कॅल्क्युलेशन करू शकतो त्यामुळे तुमचं जे कॅल्शियममध्ये जेवढा तुम्ही वेळ देता तेवढा तुमचा वेळ सेव्ह होतो ठीक आहे हे झालं आपण एक्स सिरीज करिता आणि वाय सिरीज करिता तुमचं डीएक्सची व्हॅल्यू डीएक्स स्क्वेअरची व्हॅल्यू
डीवाय ची व्हॅल्यू आणि डीवाय स्क्वेअर ची व्हॅल्यू. त्यानंतर आहे शेवटचा कॉलम आपला डीएक्स डीवाय, याचा अर्थ होतो डीएक्स गुणिला डीवाय, म्हणजेच एक्स सिरीजचं डीएक्स आणि वाय सिरीजचं डीवाय या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, मग बघतो आपण की हे डीएक्स आहे तुमचं एक्स सिरीजचं आणि वाय सिरीजचं डीवाय या दोघांचा गुणाकार, असं सर्व पदांचं गुणाकार करून घ्यायचं आहे. मग बघतो आपण इथे की डीएक्स मायनस फोर आहे आणि डीवाय 40, या दोघांचा गुणाकार मायनस 160, त्यानंतर मायनस 3 × 35 मायनस 105, त्यानंतर मायनस 2 × 20 मायनस 40, मायनस 1 × 0, 0, 0 × −10 अगेन 0 अँड 1 × −25 मायनस 25 अँड 2 × −30 मायनस 60. ठीक आहे, सर्वांची बेरीज करून घ्या. बघतो आपण इथे वाय सिरीजचं बेरीज केलं आपण, वाय सिरीज म्हणतो का डीवायचं, तर समेशन तुम्हाला डीवाय मिळेल, ती व्हॅल्यू आहे 30 त्यानंतर समेशन डीवाय स्क्वेअरचं व्हॅल्यू आहे N50 आणि त्यानंतर समेशन dx dy यांची बेरीज, सर्व संख्या मायनस मध्येच आहेत, मायनस 390. ठीक आहे, काय मिसिंग आहे परत आपल्या याच्यामध्ये, एनची व्हॅल्यू पण शोधून नाही काढली आहे की नाही. बघतो आपण की एक्स सिरीज मध्ये आणि वाय सिरीज मध्ये जे आपल्याला पद संख्या पद आकार दिला आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहे, ते किती व्हॅल्यू दिल्या आहेत ते काउंट केलं तुम्हाला एन इज इक्वल टू मिळेल. किती आहेत ते? 7. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कोरिलेशन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन जो फॉर्म्युला आपला, त्या फॉर्म्युल्यासाठी जे आपल्याला किमती आवश्यक आहेत ती किमती आपण शोधून काढलो आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन याचं फॉर्म्युला यूज करायचं आहे. अप्लाइंग द फॉर्मुला कार पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आर इज इक्वल टू समेशन डीएक्स डीवाय इंटू एन मायनस समेशन डीएक्स इंटू समेशन डीवाय ब्रॅकेट क्लोज अपॉन अंडर रूट मध्ये समेशन डीएक्स स्क्वेअर इंटू एन मायनस ब्रॅकेटमध्ये समेशन डीएक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अंडर रूटमध्ये समेशन डीवाय स्क्वेअर इंटू एन मायनस समेशन डीएक्स सॉरी डीवाय ब्रॅकेट स्क्वेअर. हे आहे तुमचं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशनचं फॉर्म्युला. त्यानंतर बघतो आपण की हे जे किमती आहेत ती किमती आपण शोधून काढलेल्या आहेत, त्यामुळे आपण जे काय व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यू त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. मग काय मिळेल आपल्याला ठेवल्यानंतर, पुटिंग दिस व्हॅल्यू वी गेट आर इज इक्वल टू समेशन डीएक्स डीवायची किंमत आहे 390 × n व्हॅल्यू आहे 7 मायनस समेशन डीएक्सची व्हॅल्यू आहे मायनस 7 इंटू समेशन डीवायची व्हॅल्यू आहे 30
ठीक आहे. त्यानंतर अंडर रूट मध्ये समेशन डीएक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 35 इंटू 7 मायनस डीएक्स ची व्हॅल्यू आहे मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू समेशन डीवाय स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 4850 इंटू एन ची व्हॅल्यू आहे 7 मायनस समेशन डीवाय ची व्हॅल्यू आहे 30 त्याचं स्क्वेअर. फॉर्म्युला जो होतो आपला, फॉर्म्युलामध्ये आपण काय केलं, किमती त्याचं ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला आता आपलं आपण ज्या नेहमी पद्धतीने आपण बीजक गणितीय पद्धतीने आपला ते कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप आर इज इक्वल टू मायनस 390 इंटू 7 किती मायनस 200 सॉरी मायनस 2730 मायनस ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे मायनस 7 इंटू 30 त्यामुळे त्याचं दोघांचा गुणाकार होईल मायनस 210. ठीक आहे. त्यानंतर अंडर रूट मध्ये 35 × 7 245 मायनस 7 चा स्क्वेअर मायनस 7 चा स्क्वेअर 49 इंटू अंडर रूट 4850 इंटू 7 33950 मायनस 30 चा स्क्वेअर 900. ठीक आहे. त्यानंतर यांची वजाबाकी करून घ्या. नेक्स्ट स्टेप मायनस आहे इथे का दिसतो आपल्याला मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 210 आहे मायनस मायनस काय होईल ती प्लस त्यामुळे मायनस 2730 प्लस 210 त्यानंतर याचा करून घ्या अंडर रूटमध्ये 245 मायनस 49 196 इंटू 33950 मायनस 900 33050. ठीक आहे. त्यानंतर बघतो आपण की मायनस 2730 प्लस 210 एक संख्या मायनस आहे एक संख्या प्लस आहे म्हणजे दोघांची काय वजाबाकी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह देऊ आपण मग काय मायनस 2520. ठीक आहे. त्यानंतर मिळतं आपल्याला 196 अंडर रूटमध्ये इंटू अंडर रूटमध्ये 33050. या स्टेपला बघतो आपण की आपल्याला सिंगल फिगर मिळालेले आहे आणि यानंतर आपल्याला कोरिलेशन काढण्याकरिता आपल्याला लॉग टेबलचं यूज करावायचं आहे. ठीक आहे. त्याकरिता आपण त्यांना नाव देऊ कारण की आपल्याला लॉग ए लॉग बी लॉग सी तर लॉग ए कशाला म्हणतो आपण लॉग बी आणि लॉग सी कशाला म्हणू ते नाव देऊन देऊ आपण तर याला आपण म्हणू लॉग ए ची व्हॅल्यू याला आपण म्हणू लॉग बी ची व्हॅल्यू आणि याला आपण म्हणू लॉग सी ची व्हॅल्यू. ठीक आहे. एवढं समजलं.
then by applying log table, then by applying log table, ठीक है. आता log table यूज करून आपल्याला correlation of coefficient आपल्याला काढायचा आहे. मग त्याचा फॉर्म्युला परत R is equal to NT log of log A minus log B plus log C upon 2 bracket close. आणि या ठिकाणी बघा आता log A ची व्हॅल्यू, log B ची व्हॅल्यू, log C ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे, ठीक आहे. नंतर नेक्स्ट स्टेप NT log of log A, A ची व्हॅल्यू किती आहे 196. लॉग ची व्हॅल्यू किती आहे 2520, ठीक आहे. मायनस लॉग बी 196 प्लस सी ची व्हॅल्यू आहे लॉग 33050 अपॉन 2. त्यानंतर लॉग टेबल घ्या, लॉग बघा 2520, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप येईल तुमचं आर इज इक्वल टू एनटी लॉग ऑफ लॉग टेबल घ्यायचं, लॉग मध्ये बघायचं 25 मध्ये 2 and 0 मध्ये आहे का नाही. पण त्या आधी आपल्याला विचार करायचा आहे की जे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे लॉग समोर हे किती डिजिट आहे, ते किती डिजिट आहे 4 आहे ना. लॉग मध्ये काय करतो आपण 1 मायनस करतो, त्यामुळे बघतो की लॉग 2520 ही संख्या जी आपल्याला 4 डिजिट दिलेला आहे, त्यामुळे आपण या 4 डिजिट मध्ये आपण 1 काय करतो मायनस करतो. किती होणार तुमचे, किती मिळणार 4 - 1 = 3. आणि त्यानंतर त्याला पॉईंट देऊन लॉग मध्ये बघायचं 25 मध्ये 2 and 0 मध्ये किती होते, ते 4014 एवढे होतो का. 25 मध्ये बघा 2 मध्ये आणि डिफरन्स मध्ये आपल्याला 1 पासून दिलेला 1 ते 9 पर्यंत, 0 आहे दिलाय का नाही, येतो तेवढा 4014. लॉग टेबल घ्या, लॉगरिथम दिला ना तिथे, लॉगरिथम मध्ये बघा तुम्हाला 25 मध्ये बघायचं, त्यामध्ये 2 आला. म्हणजे कोणी एखादा विद्यार्थी सांगला म्हणजे कसं कन्फर्म होतं, आपण समोर जाऊ, ठीक आहे. 4014 आला मायनस लॉग 196 दिला आपल्याला, हे डिजिट किती आहेत आपल्याला 3 दिलेला आहे, त्यामुळे आपण 3 - 1 म्हणजे किती मिळते आपल्याला 2 पॉईंट. त्यानंतर 19 मध्ये बघा 6 मध्ये 29 23 ठीक आहे. त्यानंतर प्लस लॉग 33050 दिले आपल्याला, संख्याचा विचार केला आपण तर किती डिजिट आहे ते 5, त्यामुळे आपण 5 - 1
किती होणार 4 पॉइंट, त्यानंतर 33 मध्ये बघायचं 0 आणि 5 मध्ये, 0 मध्ये बघा आणि मीन डिफरन्स दिला तुम्हाला उजव्या साईडला परत 1 2 असेल, 5 मध्ये बघा ती संख्या त्यामध्ये प्लस करा, तुम्हाला मिळेल 5191. ठीक आहे, त्याचा नेक्स्ट स्टेप येईल तुमचं याची बेरीज करू आपण. आर इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ फोर पॉइंट 5191 33 मध्ये बघा 0 मध्ये आणि 5 मध्ये ते प्लस करा, येतो 4.5191 येतो 33 मध्ये 0 बघा की बघतो की लाग आपल्याला 33050 दिला आहे. संख्या विचार केला आपण तर किती डिजिट आहे ते 5 डिजिट आहे, त्यामुळे आपण 5 - 1 केलं, कारण की लॉगमध्ये आपण 1 मायनस करतो, त्यामुळे आपण 4 घेतलं. पॉईंट 33 मध्ये 0 आणि 5 मध्ये बघा 5191. ठीक आहे, त्यानंतर यांची बेरीज करून घेऊ. एंटी लॉग ऑफ 3.4014 मायनस, बेरीज केलो आपण तर बेरीज मिळतो तुम्हाला 6.8114/2. त्यानंतर याचा भाकार करून घ्या. आर इज इक्वल टू एंटीलॉग ऑफ 3.4014 मायनस 3.4057 ठीक आहे, आणि त्यानंतर आता काय करायचं आपल्याला, जे ब्रॅकेट मध्ये तुम्हाला दिलेला आहे 3.4014 मायनस 3.4057 यांची वजाबाकी करा. आर इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ तुम्हाला मिळेल 1/0.9957. ठीक आहे, आता येतो का बघा 1/0.9957 काय करायचं, यांचं उभ्यामध्ये मान्य करून घ्या, त्याची वजाबाकी करा. ठीक आहे, 3.4014 मायनस करायचं आपल्याला 3.4057. 7 5 9 आणि ते तुमचं 1/0 येतो असं. नाही तसं काढत नाही ना त्याचं, कारण तुम्ही कॅल्क्युलेशन काढत असाल, याची वजाबाकी करत असाल, तर येणार नाही. हा लक्षात ठेवायचं नेहमी की जेव्हा तुम्ही या स्टेपवर पोचले आपल्याला वजाबाकी करायचं असेल तर काय करायचं, त्याचं असं उभ्यामध्ये कच्च्यामध्ये मांडून घ्यायचं आणि त्याची वजाबाकी सुरू करायची. ठीक आहे, जसं 3.4014 मायनस केलं आपण इथून 3.4057 आहे ना, काय 4 - 7 जात नाही म्हणून 14 झाले तुमचे, 14 - 7 गेले 7, वापस केला आपण 5 ठिकाण 6 झाले, 11 - 6 गेले 5, वापस केला आपण त्याला 1 झालं,
दहातून एक गेलं नऊ, परत परत केलं आपण चारण एक पाच झाले, चौदातून पाच गेले नऊ, आणि इथलं परत आपण इथे केलं तर काय तुमचं तीन एक चार आणि हे तीन मायनस आहे त्यामुळे वन येईल तुमचं आणि याला म्हणून आपण मायनस असल्यामुळे वन बार. ठीक आहे, समजलं का? हां झालं. आपल्याला मिळालं आता शेवटचं आर इज इक्वल टू एंटी लॉग ऑफ वन बार पॉईंट 9957 आणि याचा आपला आता काय बघायचा आहे एंटी लॉग पाहायचा आहे. मग परत एक पेज पलटवा लॉग टेबलचं, लगेच तुम्हाला एंटी लॉगरिथम असेल त्यामध्ये तुम्हाला पॉईंट पासून दिलं असेल पॉईंट 0.00 पासून तर पॉईंट 99 पर्यंत. त्याच्यामध्ये बघा पॉईंट 99 मध्ये 571 मध्ये ठीक आहे पॉईंट बघा लॉगरिथम मध्ये बघायचं नाही एंटी लॉगरिथम मध्ये बघायचं. आता पेज पलटवा तो वरती तुम्हाला दिलं असेल एंटी लॉगरिथम म्हणून त्याचे संकेत तुम्हाला सुरुवात दिली असेल पॉईंट पासून दिलं असेल पॉईंट 0.02.99 पर्यंत. ठीक आहे आणि इथे आपल्याला कुठे बघायचं आहे 9.99 मध्ये बघायचं आहे. कुठे बघू आपण 5 मध्ये आणि 7 मध्ये. नाईन नाईन 0.02 येतो का? नाईन नाईन 0.02 पकडून बसले की नाही लॉक टेबल. एकाचा आन्सर आहे 9902 आहे का नाही, म्हणजे सर्वांचा आन्सर यायला पाहिजे. तर आहे तुमचं 9902. आता याला आर इज इक्वल टू आपण एवढं म्हणणार नाही 9902 कारण की आपलं आरची व्हॅल्यू किती यायला पाहिजे माहिती आहे आपल्याला. कारण की कोरिलेशनचा आपल्याला 99% आन्सर आपल्याला माहीत असतो. कारण की ते नेहमी येणारा आन्सर ज्याचं जे आहे मायनस प्लस 0 to -+1 या दरम्यानच असायला पाहिजे. एकचं जर वरती असेल तरी ते कोरिलेशन तुमचं रॉंग आहे. मग इथे तर आर इज इक्वल टू 9902 आहे ना, मग कोरिलेशन तुमचं रॉंग आहे कारण की आपलं कॅल्क्युलेशन पूर्णपणे झालेलं नाही. फक्त काय केलं आपण एंटी लॉग काढलो आपण आणि ते बघितलं आपण पॉईंट 99 मध्ये 5 आणि 7 मध्ये काढलं त्याचं आलं आपल्याला 9902. त्यानंतर आपल्याला आता याचा विचार करायचा. आपल्याला बार आहे, वन बार दिला ना तुम्हाला, वन बार दिला असेल तुम्हाला किंवा वन संख्या दिला असेल, प्लस असेल तर त्यावेळेस बार दिला नसेल तुम्हाला, फक्त वन पॉईंट दिला असेल आणि जेव्हा मायनस असेल त्यावेळेस तुम्हाला वन बार दिलेला असेल. ठीक आहे, तर बघतो आपण की जेव्हा लॉक काढत असताना आपण लॉक काय करतो, आपण लॉक काढताना किती संख्या आहे किती आकडी संख्या दिलेल्या आहे हे बघतो आपण आणि त्यामधून आपण एक मायनस करत असतो. ठीक आहे ना, फॉर एक्झाम्पल जसं आपण घेतलं लॉक 2520 चार अंकी संख्या आहे ती, चार असल्यामुळे आपण तिथून एक मायनस करू 4 - 1 तुम्हाला 3 तर आपण 3 पॉईंट घेतलेला आहे. इथे बघतो आपण एंटी लॉगमध्ये इथे आपण प्लस करत नाही, सॉरी आपण इथे मायनस करत नाही, तिथे आपण प्लस करतो. लॉगमध्ये काय करतो आपण 1 मायनस करतो आणि एंटी लॉगमध्ये 1 प्लस करतो. मग बघतो आपण इथे की पॉईंटची आधी तुम्हाला जी दिलेला संख्या किती दिला आहे तुम्हाला 1 बार दिला आहे, याचा अर्थ होतो -1 आणि यामध्ये काय करायचं आपल्याला 1 प्लस करायचं आहे. मग काय होणार 0. ठीक आहे एवढं की बघतो आपण इथे की 1 बार असल्यामुळे आपण -1 झालं तुमचं, प्लस 1 आपण प्लस करतो तर 0 झालं. त्यामुळे कसं पॉईंट असताना जेव्हा तुमचं प्लस संख्या येत असेल त्यावेळेस आपण इथून संख्या मोजतो. जसं 1 तुमचं इथे 1 येत असेल तर 1 घर सोडून आपण पॉईंट देतो, 2 संख्या असेल तर 2 घर सोडून आपण पॉईंट देऊ आणि मायनस संख्या येत असेल तर इकडे आपण काय करतो संख्येच्या समोर 0 वाढवतो आणि पॉईंट देतो. ठीक आहे, जर 1 असतं -1 तर 1 0 दिलं असतं आपण नंतर पॉईंट दिलं असतं, 2 असतं -2 2 0 दिलावलं असतं समोर आणि त्यानंतर
पॉइंट दिला असतो, ठीक आहे. पण आता इथे काय दिसतो तुमचा शून्य आहे, त्यामुळे आपण इथून आपण समोर एक संख्या वाढवू शकत नाही आणि इकडे समोर आपण एक शून्य वाढवू शकत नाही, त्यामुळे आपण इथे त्याला पॉइंट देऊ. ठीक आहे, पॉइंट दिलं म्हणजे पॉइंटच्या समोर शून्य असतो. पॉइंट झिरो, मग तुमचं आन्सर आलं 0.9902 आर इज इक्वल टू. ठीक आहे, त्यानंतर परत बघायचं वरती आपण की इथे आपण जातो एची जी आपण व्हॅल्यू घेतली ती व्हॅल्यू काय तुमची मायनसमध्ये आहे ना, लॉग एची जी व्हॅल्यू घेतली होती आपण ते लक्षात घ्यायचं, ती व्हॅल्यू कशी आहे तुमची मायनसमध्ये आहे, त्यामुळे काय करू आपण येणारा जो आन्सर असेल तुमचा काय असेल हा मायनस. इथे लक्ष ठेवायचं, ही जी व्हॅल्यू आहे तुमची प्लस आहे की मायनस आहे, मायनस असेल येणारा तुमचं कोरिलेशन तुमचं मायनस असेल आणि ही जर प्लस असेल तर येणारा कोरिलेशन तुमचं प्लस असेल, त्यामुळे तुमचं आर इज इक्वल टू मायनस 0.99 हा तुमचं फायनल आन्सर असेल. तेव्हा तुम्ही पूर्ण डिजिट लिहू शकता मायनस 0.9902. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आपल्याला विचारलं होतं की कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इन बिटवीन एज अँड हॅबिट प्लेयर्स, आणि आपल्याला माहिती दिली होती एज नंबर ऑफ स्टुडंट अँड रेग्युलर प्लेयर्स. तर आपण यामध्ये आपण एक व्हेरिएबल जे होतं तुमचं एज हे तर आपलं दिलं होतं, परंतु आपल्याला प्लेईंग हॅबिट्स दिलेलं नव्हतं, ते आपण न्यायदर 100 असं आपण न्यायदर्शी घेऊन आपण त्याचं पर्सेंटेज काढलं आणि प्लेईंग हॅबिट्स आपण शोधून काढली आणि त्यानंतर एज अँड प्लेईंग हॅबिट्स या दोघांमधला कोरिलेशन काढलं आणि तो येणारा कोरिलेशन जो आहे ते तुमचं मायनस 0.99 म्हणजे त्यामधला असणारा तो सहसंबंध जो आहे तो ऋणात्मक स्वरूपाचा आहे ना, आणि कुठला आहे तो हायर डिग्री कोरिलेशन. ठीक आहे, तर आजचा आपला जो लेक्चर आहे आपण इथेच थांबूया.